चालू आहे का? हां नमस्कार मित्रांनो, तर आपल्याला हा साप आपले मित्र संतोष कुंभार यांना हा काल साप सापडला होता। तर या सापाचं नाव आहे येलो स्पॉटेड वुल्फ स्नेक। तर याचं नाव आहे येलो स्पॉटेड वुल्फ स्नेक। तर मराठीमध्ये याला पिवळ्या ठिपक्याचा साप कवड्या स्नेक असं म्हणतात त्याला। तर हा साप बिनविषारी साप आहे आणि तर हा साप दिसायला मणियासारखा दिसतो। तुम्ही बघू शकता की याचे जे पिवळ्या कलरचं पट्टे आहेत, आडवे पट्ट्याचे पिवळे आहेत आणि मणियार सेम ब्लॅकमध्ये व्हाईटचे पट्टे असतात। त्यामुळे कसं मणियार हा जो कवड्या साप आहे हा सेम मणियारचे डुप्लिकेट कॉपी असल्यासारखा हा साप आहे। त्यामुळे गैरसमज करून लोक ह्याला मारून टाकतात की हा मणियार स्नेक आहे म्हणून। तर हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे आणि याला बघत तुम्ही बघू शकता की याच्या अंगावर पिवळ्या डिझाईन आहेत, पिवळ्या कलरचे डिझाईन ह्याच्यामध्ये आहे। त्यामुळे हा आपण ओळखू शकतो की ह्याच्यामध्ये आणि हा सेम कवड्यामध्ये जातीच्यामध्ये ह्याच्यामध्ये चॉकलेटी कलर आणि वरून त्याला व्हाईट कलर असतात। तर तो कवड्या जातीचा साप आहे, साप असतो। पण हा सेमच आपला सोलापूरमध्ये प्रथमच हा अति दुर्मिळ साप आढळलेला आहे। तर आपले मित्र संतोष कुंभार यांनी या सापाला काल रात्री पकडलं होतं माशाळवस्ती इथे पकडला होता। शांत आहे, बघू शकता की ह्याच्या हालचाल काही करत नाही काही नाही आणि हा एकदम शांत आणि खूप बिनविषारी साप आहे आणि अति दुर्मिळ असा प्रकारचा हा साप आहे। हा साप जास्तीत जास्त महाराष्ट्रात आढळत नाही, कमी प्रमाणात हा आढळतो आणि लोक याला गैरसमज करून मणियार समजून खूप लोकांनी ह्याला मारून टाकलेलं आहे। तर आपण बघू शकतो की हा तर ह्या जाती ह्या जे येलो स्पॉटेड हे का बरं सापडत नाही जास्त, कारण दुर्मिळ प्रजातीमध्ये हा साप का बरं गेलेला आहे, कारण का हा सेम मणियारची कॉपी करतो। सेम मणियार आणि ह्याच्यामध्ये सर्पमित्र सध्या ओळखू शकतो, सर्पमित्राशिवाय दुसरे कोणीही याला ओळखू शकत नाही। मणियार आणि ह्याच्यामध्ये एवढाच फरक आहे की मणियार ब्लॅकमध्ये वर व्हाईट पट्टे असतात त्याला आडवे आणि हा जो साप आहे हा ब्लॅकमध्ये वरून ब्लॅक आणि थोडं चॉकलेटीमध्ये वरून त्याला येलो आडवे पट्टे आहेत। तर लोकांना गैरसमज झाल्यामुळे लोक काय करतात ह्या सापाला मारून टाकतात की हा दिसला की काळावाला आणि अशा पट्टे दिसले की त्याला हा मणियार साप समजतात आणि याला पटकने मारून टाकतात। त्यामुळे ही प्रजाती पूर्णपणे नष्ट होत चालली आहे। खरं तर ही प्रजाती बिनविषारी आहे, लोकांचा गैरसमज असं होतं की हा मणियार साप आहे आणि हे चावल्यामुळे माणूस मरतो, त्या अशा ह्याच्यामुळे गैरसमजीमुळे हा साप आता खूप रेअरस्ट सापडतो। तर हा साप सोलापूरमध्ये प्रथमच सापडलेला आहे। तुम्ही बघू शकता त्याचे पिवळ्या डिझाईन जे आहेत अंगावर पिवळे डिझाईन आहेत, ते ब्लर होते बघा, ते एकदा क्लिअर झालं ना तसंच ठेव।